कोल्हापुरात बाबर गटाच्या राहुल साळुंखेंचा धुवा, धोबीपछाड देत जयकर साळुंखे यांनी मारले मैदान। संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कमळापूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बाबर गटाच्या राहुल साळुंखे यांचा दारुण पराभव झाला आहे। राहुल साळुंखे यांच्यासाठी ही ग्रामपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती। या निवडणुकीत त्यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र राष्ट्रवादी पक्षाचे जयकर साळुंखे यांनी बाजी मारत राहुल साळुंखे यांना धोबी पछाड देत थेट सरपंच पदावर मजल मारली आहे। चौंडेश्वरी जनशक्ती पॅनेलने 6-2 असा विजय मिळवत विजय मिळवला आहे। कमळापूर गावातील लहान थोर आणि सर्व मतदार बंधू भगिनी माता सर्वांचा मी आभारी आहे आणि जनतेनं भरभरून दुसऱ्यांदा आपल्यावर विश्वास ठेवला आणि प्रेम दाखवलं याबद्दल मी कमळापूर गाव आणि आसपासची माझी मित्रमंडळी या सर्वांचा मी आभारी आहे। हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असल्याची प्रतिक्रिया देत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलं। कमळापूर गावच्या झालेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय जयकर शेठ यांच्या नेतृत्वाखाली जे आपण पॅनल दिलं होतं त्या पॅनलचा भरघोस मताने विजय झालेला आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेच ही खरं तर निवडणूक होती। एका बाजूला मी म्हणेल त्या पद्धतीनं गाव चाललं पाहिजे, हे आविर्भाव असणारे लोकांना या ओळखून गावानं पुन्हा एकदा बाजूला ठेवलं, कारण पाठीमागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांना याच कारणासाठी बाजूला ठेवलं होतं आणि आता पुन्हा एकदा गावकऱ्यांनी अत्यंत चांगला जबरदस्त विश्वास जयकर शेठ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या या पॅनलला दाखवला आणि भरघोस मतांनी निवडून दिलं। त्याबद्दल मी कमळापूर गावच्या सुजाण नागरिकांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो। भविष्यात चांगलं काम करून पुन्हा एकदा असंच पद्धतीचं विकासाभिमुख काम त्या कमळापूर गावात होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो।